बुलेटिन मध्ये एक ब्रेकिंग न्यूज येते। प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे। नागपूर आणि नगर मधील कारखान्यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे। ईडीने राम गणेश गडकरी साखर कारखान्याची नागपूर मधील 90 एकर जमीन जी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली होती ती सुद्धा जप्त केली आहे। शिवाय प्राजक्त तनपुरे यांच्या दोन जमिनी सुद्धा जप्त केल्या। त्या जागेची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख इतकी आहे। एकूण 13 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे। यामध्ये नागपूर मधील कारखान्याची 90 एकर जमीन आहे तर नगर मधील 4 एकर जमीन ईडीने जप्त केली आहे। या कारवाईमुळे राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री आता अडचणीत आल्याची चर्चा आहे। ईडीची कारवाई राज्यातील अनेक नेत्यांवर सुरू आहे आणि त्यातच आता ही धक्कादायक माहिती समोर येते। राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री ज्यांचं नाव आता समोर येत आहे प्राजक्त तनपुरे यांची मालमत्ता विशेषतः जमिनी ईडीने जप्त केलाय। नागपूर आणि नगर जिल्ह्यामध्ये ही मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। साखर कारखान्यांच्या या जमिनी जप्त केलेल्या आहेत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज काय अधिक माहिती आहे? नक्कीच, आपण पाहिलं तर महाविकास आघाडीसाठी हा तिसरा मोठा झटका असेल। जर यापूर्वी जर पाहिलं तर अनिल देशमुख यांना अटक झाली होती, त्यानंतर नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता ईडीने आपला मोर्चा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे वळवलेला आहे। त्यांची तब्बल 13 कोटी 41 लाखांची जी मालमत्ता आहे ती आता ईडीने जप्त केलेली आहे। राज्य सहकारी बँकेचा जो घोटाळा होता त्यामधनं हा संपूर्ण कारखान्यांना जी कर्ज देण्यात आली होती अहमदनगर मधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याचा त्यात समावेश होता। हे कर्ज दिल्यानंतर पुढे 2012 मध्ये या कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता आणि यामध्येच कुठेतरी गैरव्यवहार झाल्याचा मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय हा ईडीला होता आणि त्या अंतर्गत चौकशी झाली होती। तनपुरे यांना चौकशीसाठी देखील ईडीने बोलवलं होतं आणि या चौकशीनंतर आता ईडीने हे मोठं पाऊल उचललेलं आहे आणि तनपुरे यांची ही मालमत्ता आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। सूरज, आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्याच नेत्यांची नावं म्हणजे अगदी अनिल देशमुख असतील, नवाब मलिक असतील, शिवसेनेचे सुद्धा काही नेते आहेत ज्यांच्यावर ईडीने कारवाई केली, तपासाला सुद्धा बोलवलंय, आणखी काही लोकांची नावं समोर येण्याची शक्यता आहे का? या संपूर्ण प्रकरणात आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आधीच ईडीने अनेक महाविकास आघाडीतील नेत्यांना चौकशीसाठी बोलवलेले आहे, त्यांची चौकशी झालेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर सीजी हाऊस प्रकरणामध्ये प्रफुल्ल पटेल यांची चौकशी झालेली आहे। आरटीओ प्रकरणात अनिल परब यांना देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। म्हणजे एक महाविकास आघाडीतील नेते हे ईडीच्या चौकशीसाठी, अगदी महाविकास आघाडीचे नेते रडारवर असल्याचं पाहायला मिळते। धन्यवाद सूरज दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। प्राजक्त तनपुरे यांची ही जमीन ईडीने जप्त केलेली आहे।